जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जामनेर तालुका अध्यक्ष शंकर राजपूत यांनी महायुती सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महायुती सरकार हे लबडांचे सरकार असल्याचे वक्तव्य केले। त्याचबरोबर जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षासाठी जागा सोडण्यात यावी असे साकडे आपण पक्षश्रेष्ठींना घालणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले। तर विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस शरद पाटील, मदन जाधव, डॉक्टर ईश्वरी राठोड, मूलचंद नाईक, शंकर राजपूत हे उमेदवार इच्छुक असून यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाल्यास आम्ही सर्व एक संघाने ही निवडणूक लढवू असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पत्रकार परिषद पत्रकार परिषद अशासाठी घेतली आहे की आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक आहे, त्या विधानसभेसाठी आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिका अर्जुन खडगे साहेब व तसे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चिंची थंडा साहेब व तशी आमची समिती आहे निवडणूक समिती आमची सतीजी पाटील साहेब मध्य पक्षी वडतीवार साहेब थोरात साहेब आमची समिती पूर्ण जिल्ह्यावर जाऊन प्रत्येक जिल्ह्यावर जाऊन सर मुलाखती घेत आहे आणि मुलाखती घेत आहे त्यांचे कोणते गावचे किती इच्छुक आहेत त्यांना आढावा घेत आहेत। तो आढावा राहुलजी गांधी वीस तारखेला मुंबईला येणार आहे। हा पहिला टप्पा सुरू आहे, नंतरच्या टप्प्यात जळगावला तर येणारच आहे। तर आम्ही जामनेर तालुक्यातून आम्ही इच्छुक म्हणून आमचे माजी अध्यक्ष एस टी पाटील साहेब आमच्या पहिला अध्यक्ष ईश्वरीलाई राठोड डॉक्टर ईश्वरी राठोड मूलचंद भाऊ असतील काही आमचे मदन भाऊ असतील मी स्वतः इच्छुक आहे आणि आमचे काही अजून इच्छुक जे असतील आम्ही सगळे एक संघ आहे। आमच्या पार्टीमध्ये कुठलाच मतभेद नाही, कोणी आमच्या काही पार्टीला मतभेद बनवण्याचा प्रयत्न चालू असतील आम्ही त्या मतभेदाला बळी पडणार नाही। आमच्या राष्ट्रीय नेत्यांपासून राज्यस्तरावर असतील सगळे एक मजरजून म्हणून काँग्रेस पार्टी एकाजुटीने निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतला उमेदवार कोण आहे हा विषय पुढचा आहे। आम्हाला भाजपाला हरवायचं आहे हा मुद्दा आमचा महत्त्वाचा आहे। तर आजपर्यंत जागा कोणत्याच पक्षाला सोडलेली नाही आहे, परंतु काही गोष्टी चालू आहे ऐकायला भेटत आहे त्या आजपर्यंत कागदपत्र कुठलं नसल्यामुळे आम्ही स्वतः मागणी केलेली आहे पार्टीला किंवा त्या थल्ला साहेब असतील नाना पटोले असतील स्वतः नाना ऋषींना मुंबईला जाऊन भेटून आलो। नानाभाऊंना मी सांगितलं की बाबा मी असं ऐकते की नानाभाऊंनी कोणत्या गोष्टी अपवाद ते मी कोणत्या गोष्टी आपल्याला पुढे पडायचं नाही। येणारा काळ हा महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो आपला त्याला आपला ठरवून आणायचं आहे। हे आमचं त्या निमित्ताने सगळं थल्ला साहेबांना सुद्धा बुलढाणा जाऊन भेटून आलो आणि तेवढ्याकरता ही पत्रकार परिषद आणून आयोजित केलेली आहे। आदरणीय शंकर भाऊ, मी तर जिल्हा सचिव मूलचंद नाईक, त्याचप्रमाणे जिल्हा सरचिटणीस ईश्वरीलाई, नरवाडे बंधू, बोरशी बंधू आणि सर्व पत्रकार बंधू यांचं मी स्वागत करतो। अध्यक्षांनी सांगितलंच की ही पत्रकार परिषद कशासाठी आली, काँग्रेसने बघा मित्र हो मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर काल आम्ही सर्व बुलढाणा इथे मोठा कार्यक्रम होता आणि काँग्रेस ही पूर्ण झुकून कामाला लागलेली आहे। काल तिथे रमेश चिंची थला साहेब असो आणि प्रदेशाध्यक्षसुद्धा सोबत फिरतं, फक्त कालचाच अपवाद होता, त्यांना दिल्लीला जावं लागलं म्हणून ते बुलढाण्याला नव्हतं। कालही त्यांचा अमरावतीचा दौरा झाला, तर एक कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेण्यासाठी आणि काँग्रेसची भूमिका काय हे मांडण्यासाठी राज्यभर काँग्रेसचं अभियान जे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे। त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते आता अतिशय महत्त्वाचं, यांनी जो आता सध्या सुरू केलं आहे किंवा लाडकी बहन योजना, मग आता यांचं 2.5 वर्षापासून सरकार आहे, मग 2.5 वर्षापासून सरकार असताना यांनी त्यावेळेस का लाडकी बहन त्यांना आठवलेली, आता मतांची कडकी लागली म्हणून लाडकीपण आठवली का, हे ते त्यांनी पुढे केलं।
त्याच्यानंतर मध्य प्रदेशामध्ये तुम्ही पत्रकार बंधू आहात, पेपरच्या माध्यमातून ऐकलेलंच असेल की चार जशी लोकसभा आटोपली त्यानंतर त्यांनी ती योजना तिथे गुंडाळली. त्याच धर्तीवर आमच्या नाना बोलणी सांगितलं की जसं तेलंगणामध्ये राजलक्ष्मी योजना की तिथे 3,000 रुपये महिलांना विना अट सरसकट दिल्या जातात, त्याप्रमाणे आमच्या नेत्यांनीसुद्धा ही जाहीर केलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर ती येणारच आहे महाविकास आघाडीची, तर 3,000 रुपये आम्ही ते महिलांना देणार आहोत. त्याचप्रमाणे एक शेतकऱ्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्र की विम्याचे पैसे मिळाले नाही, नंतर 2 लाखाच्यावरचं जे कर्ज आहे त्याचे पैसे मिळाले नाही आहे. हे निर्णय उद्धवजींनी जाता जाता सगळ्यांनी घेतलेले होते, त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही आहे. तर त्याचप्रमाणे आता कपाशीचं अनुदान आता आपण बघतोय की ज्या एका एकरमध्ये साधारणतः ॲव्हरेज जर धरलं तर 10 क्विंटल कपाशी येते, मग एका हेक्टरमध्ये 25 क्विंटल कपाशी शेतकरी कमवत होता. मग मागच्या वर्षी बोर्डअळी असो का इतर रोगराई असो याने फार मोठा झटका बसला आणि अक्षरशः 1-2 क्विंटल कपाशीचं उत्पन्न आलं आणि हे फक्त 5,000 रुपये हेक्टरी म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा चालली आहे. विम्याचे पैसे देत शेतकरी हा अन्नदाता आहे त्याला यांनी उघडं सोडून दिलं आहे, त्यांचा कुठलाही विचार करायला ते तयार नाही आहेत. त्यानंतर तुम्ही बघत आहात महिलांचं संरक्षण नाही आहे. आज आपण जामनेर पोलीस स्टेशनला सुद्धा बघा, एक अंक घ्या की आपल्याच तालुक्यातून किती मुली चालल्या गेल्या आणि महाराष्ट्रामध्ये किती गेल्या, सर्वात टॉपचं तिथं महाराष्ट्र आहे, हे सुद्धा पोलीस खात्याचं फार मोठं अपयश आहे. नंतर त्यांचे जे नेते आहेत, तुम्ही जळगावचं उदाहरण घ्या, एक रामदेववाडी जोड, म्हणजे ते कारणं लोकांना उलवत आहेत, त्यांना त्याचं काहीच सुद्धा वाटत नाही, अक्षरशः चिरून टाकत आहेत ते, म्हणजे कायदा व्यवस्थासुद्धा नियंत्रणात राहील. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे शंकर भोने सांगितला की येती विधानसभा साधारणतः 26 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे या विधानसभेची, ती 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्याची व्हायला पाहिजे, ती गठीत व्हायला पाहिजे. त्याच्या अगोदर साधारणतः आपण ऐकतोय तर ते इलेक्शन जवळपास 15 नोव्हेंबर असो किंवा ते निवडणूक आयोगाच्या शेवटी म्हणजे होऊ घातलेलं आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून मुंबईला राहुलजी गांधी, उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय पवार साहेब हे तिघांची बैठका झालेल्या आहेत आणि तिघांनी निर्णय घेतला आहे की जनतेने महाराष्ट्रामध्ये अतिशय आपल्याला मोठं यश दिलेलं आहे. कारण जी वल्गना करत होते की 48 पैकी आम्ही 45 जागा आणू, तर जनतेनं त्यांना जमिनीवर आणलं, अक्षरशः त्यांच्या 17 जागा आल्या, महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या. म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेना आणि अजूनही काही मित्रपक्ष आमच्यात येऊ शकतील, ते मोठ्या नेत्याचा निर्णय, एक संघ आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. आणि इथे सुद्धा आमचे भावना आहेत काँग्रेस म्हणून की महाविकास आघाडी म्हणून इथे कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळो, कोणत्याही पक्षाला, घटकपक्षाला आमच्या, आम्ही एक संघ राहू, त्यांचं आम्ही एक दिलानं काम करू. आणि काँग्रेसची जर भूमिका म्हटली तर काँग्रेसतर्फे ऐश्वर्याताई इच्छुक आहेत, मदन भाऊसुद्धा इच्छुक आहेत, त्याच्यानंतर मूलचंद भाऊ आहेत, नंतर शंकर भाऊ आहेत आणि मीसुद्धा इच्छुक आहे. आणि कोणालाही उमेदवारी मिळो, शेवटी निर्णय हा नेतृत्व घेतो, याच्यामध्ये कोणाचंच काही कमी जास्त नसतं. ज्या नेतृत्वाला वाटलं त्याचा जो काही निर्णय झाला, म्हणून काँग्रेस म्हणून आम्ही एकच संघ आहोत, एक दिलानं आम्ही जनतेसमोर आणि महाविकास आघाडीला सोबत घेऊन आम्ही जाऊया. आणि काँग्रेसचं हे आमचं पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचं सांगणं आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटकाला जागा जाऊ, कोणताही उमेदवार राहो, आम्ही त्याचं एक दिलानं काम करू. पण आमच्या भावना आहे की शेवटी तो राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय आहे की तो तिकीट कोणाला द्यावं किंवा काय द्यावं, त्याच्यात आम्हाला बोलण्याचा काही एक अधिकार नाही. पण एक कार्यकर्त्याची भावना आहे की जसं दिल्लीला मी तुम्हाला व्हॉट्सअपला मी शेअर करतो, तिघ नेत्यांच्या बैठकीमध्ये ठरलं की आपण लोकसभेला आपल्या ह्या कार्यकर्त्याच्या भरोशावर, म्हणजे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याच्या भरोशावर आपण 31 जागा जिंकलेलो होतो, हे फार मोठे यश आहे. म्हणून तिघ नेत्याचा निर्णय मी तुम्हाला व्हॉट्सअपला मी शेअर करतो
यांनी निर्णय घेतला की लोकसभेनंतर जो कोणी येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही. कारण फार मोठे आपण बघितले इंदोरला काय झालं, नंतर सुरतला काय झालं, तर उमेदवारी द्यायची नाही हे मिनी म्हणत हे आमचं शीर्ष नेतृत्व तिघांचं त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे, त्याचं पालन सर्वांनी करावं अशी आमची एक भावना आहे कार्यकर्ता म्हणून. म्हणून येता काळ हा महाविकास आघाडीचा काळ आहे मित्रहो. राज्यामध्ये 100 ने 1,00,000% कुठल्याही ज्योतिषाला विचारायचं काम नाही आहे. महाविकास आघाडीची सत्ता ही येणार 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 याच्यात दुमतच नाही आहे. आणि तुम्ही त्यांचं बघितलं किती किती सैरावैरा झालेले आहेत की त्यांच्याकडे कोण नेतृत्व असावं काय असो हा कुठलाही त्याचा निर्णय नाही आहे. म्हणून आपल्या पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की आज आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत तर आम्हाला काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. परंतु आमच्या भावना ज्या आहेत मित्र हो त्या भावना जनतेसमोर, कारण लोकशाहीचा हा चौथा स्तंभ फार महत्त्वाचा आहे मित्र पत्रकार बंधू म्हणून, हे तुम्ही आमचे म्हणणं जनतेसमोर मांडावं एवढी नम्र विनंती करतो. त्यानंतर स्वतंत्र दिनाच्या मी सर्व पत्रकार भावांना शुभेच्छा देतो आणि जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेला आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो. आम्ही आज तालुक्याचे अध्यक्ष माननीय शंकरभाऊ राजपूत यांच्या नेतृत्वाखाली, तसेच जिल्ह्याचे आमचे सरचिटणीस माननीय शरद करमजी साहेब, तसेच ऐश्वर्या मॅडम, आम्ही सर्व मिळून दिनांक 13 रोजी आमच्या काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी माननीय रमेशजी चेन्नीतला साहेब, तसेच माननीय बाळासाहेबजी थोरात, तसेच सतीशजी बंटी पाटील आणि विजयजी वडेट्टीवार साहेब यांची भेट घेतली आणि जामनेर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी, एक मुख्य मागणी की जामनेरची विधानसभेची जागा ही काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही सर्वांनी एक मुख्य मागणी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत त्यांना केली आणि वेळोवेळी आमचे शंकरभाऊ राजपूत असतील, आमचे शरद पाटील साहेब असतील, ऐश्वर्या मॅडम असतील, मदनभाऊ यादव असतील, हे सर्वतोपरी प्रयत्न काँग्रेसला ही विधानसभेची जागा मिळावी यासाठी करीत आहे आणि सर्व आमच्याकडे प्रबळ उमेदवार आहेत. आम्ही काँग्रेसला जागा मिळाल्यास निश्चितपणे जिंकू आणि निवडूनसुद्धा येऊ. ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व आणि महाविकास आघाडीत ही जागा ज्यांना सुटेल त्यांना आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही मी जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. We'll be right back.